शेतकरी मित्रांनो, आता मी आता सांगितल्याप्रमाणे हे जे मिठाचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे आपल्या वातावरणात, तर त्याच्यावर आपल्याकडे काहीतरी तात्पुरता तोडगा आहे. तर तो तोडगा म्हणजे काय, की हे मीठ आपल्याला ढगांपर्यंत पोहोचवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की हे जे आपले आकाशातले ढग असतात ते साधारणपणे 3000 फुटापर्यंत उंच असतात, आणि आपल्याला भुईवरचं मीठ हे ढगांपर्यंत पोहोचवायचं असतं. तुम्ही म्हणाला किती मीठ पोहोचवायचंय, तर मीठ फार कमी लागतो, साधारणपणे 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर इतका उंच जरी ढग असला तर त्याला फक्त 100 ग्रॅम मीठ पुरतो. कारण एका मिठाच्या ग्रॅम मध्ये कोट्यावधी सूक्ष्म मिठाचे कण असतात, आणि ते कोट्यावधी कण हे प्रत्येक पाण्याचा एक थेंब बनवायला मदत करतात. त्यामुळे अगदी थोडं मीठ आपल्याला पोचवायला लागतं, साधारणपणे 100 ग्रॅम मीठ आपल्याला अख्ख्या गावाने जर का 100 ते 200 ग्रॅम मीठ ढगांपर्यंत पोचवलं तर गावात पाऊस पडू शकेल. तर प्रश्न काय की हे मीठ पोचवायचं कसं ढगांपर्यंत, तर हा वाहतुकीचा प्रश्न आहे. तर याच्यासाठी आतापर्यंत जगातल्या अनेक देशांमध्ये अनेक प्रयोग करण्यात आलेले आहेत. हा काही पहिलाच प्रयोग नाहीये. जगामध्ये आतापर्यंत 50 ते 60 देश असे आहेत की गेले ते 40 वर्षापासून याच्यावर प्रयोग करतायत. तर ते प्रयोग करताना ते काय करतात की ते विमानांचं सहाय्य घेतात, आणि विमानांचे जे पंख असतात ते त्या पंखांच्या मागून ते हे जे मिठाचे जे हे असतात पलिते लावतात त्याला, आणि ते ढगांच्या खालून जाऊन ते मिठाचे पलिते जाळतात, आणि ते मिठाचे पलिते मग त्या आकाशामध्ये ढगांमध्ये पोहोचतात. आकाशातल्या ढगांमध्ये मिठाच्या पलित्यातलं जळलेलं मीठ, हा प्रयोग हा सगळ्या जगात चाललेला आहे. आता या प्रयोगाचा प्रॉब्लेम काय आहे की पहिल्या गोष्ट की ही विमानं जी आहेत ती खूप महाग आहेत. एकेका विमानाला एका दिवसाला जवळजवळ 16 लाख रुपये खर्च येतो, आणि म्हणजे तुम्ही जर का ती विमानं वापरायची असली तर पहिली गोष्ट आपल्या देशात आता ती विमानं बनत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण आपल्या भारतातले लोक चंद्रावर माणूस पाठवू शकतोय, पण आपल्याला ढगांमध्ये पाऊस पडण्याची आपल्याकडे विमानं पण अजूनपर्यंत पुढील गेलेली नाहीयेत. तर त्याच्यासाठी ही विमानं जी आहेत ती आपल्याला परदेशातून आयात करायला लागतात, त्या परदेशातल्या आयात केलेल्या विमानं फार प्रॉब्लेम असतात. तर म्हणून आपण काय करायचं, म्हणून मी काय विचार केला की याच्यासाठी, आणि बरं त्याच्यासाठी आपल्याला सरकारवर अवलंबून राहायला लागतं, कारण विमानं आणणं हे सगळं काम काही सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखं नाहीये. म्हणून मी हा सोपा उपाय शोधून काढलाय की होळीच्या माध्यमातून त्याच्यावर मीठ पेरून आपण हे मीठ ढगांपर्यंत पोचवायचं, आणि या ढगांपर्यंत पोचवलेल्या मिठून आपण पाऊस पाडून घ्यायचा. म्हणजे शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण कसं व्हायचं, आत्मनिर्भर कसं व्हायचं, कुणावरही अवलंबून राहायचं नाही, आणि कुणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांनी कष्टांनी स्वस्तात कृत्रिम पाऊस पाडून घेण्याचा प्रयत्न करायचा. हे माझ्या या सगळ्या आतापर्यंत जे संशोधन गेले काही महिने करतोय त्या संशोधनाचा हा गाभा आहे, आणि या सगळ्या संशोधनातून हा मी वरुण यंत्राचा शोध लावलेला आहे. तर आपण आता वरुण यंत्राकडे वळूया.